जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक, वास्तुरहस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करत आहे. मंडळी, आपला आजचा विषय केरसुनी म्हणजेच झाडू घरामध्ये ठेवण्याचे काही नियम आहेत, त्याबद्दल आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. तर चला पाहूया केरसुनी ठेवण्याचे नियम. वास्तुविज्ञानाचा असा विश्वास आहे की झाडूंच्या देखभालीबाबत ज्या चुका आपण करतो त्याचा थेट परिणाम आपल्या आर्थिक जीवनावर पडतो. कारण झाडू ही लक्ष्मीचे रूप मानले जाते. मंडळी, वास्तुशास्त्रानुसार झाडूला कधीही पाय लावू नये असे मानले जाते की यामुळे लक्ष्मी आई रागून जाते आणि घरात दारिद्र्य येते. झाडूचा अपमान हा लक्ष्मीचा अपमान मानला गेला आहे. घरात झाडू कधीही उलट्या बाजूने ठेवू नये. वास्तूच्या नियमानुसार झाडू उलटी करून ठेवल्यामुळे कौटुंबिक कलह वाढतात. झाडूला कधीही घराच्या बाहेर ठेवू नये किंवा घराच्या गच्चीवर देखील ठेवू नये. वास्तूच्या नियमानुसार झाडू घराच्या बाहेर किंवा गच्चीवर ठेवल्याने घरात चोरी होण्याची भीती असते. स्वयंपाकघर किंवा आपण जेवण करत असलेल्या जागेवर किंवा त्याच्या जवळपास चुकूनही झाडू ठेवू नये. तसेच जुना झाडू कधीही नवीन घरात घेऊन जाऊ नये, कारण वास्तुशास्त्र हे अशुभ मानते. मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच आमचे माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे व्हिडिओ पाहायचे असेल तर न चुकता तुम्ही आमचा वास्तुरसचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तूर्त आज इथे संपतो. धन्यवाद. जय गणेश.